कोटी मंजूरच झाले नसते आणि बिबट्या सफरीचा विशेष निघाला नसता तर आपण काही इथे आलो नसतो. ते पण आहे, जे झालं ते चांगलं झालं. मुळात पर्यटन तालुका व्हावा न व्हावा याचा वेगळा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे. कारण जी काही पर्यटन स्थळ आपल्या राज्यात आहेत, उदाहरणार्थ माथेरान घ्या, महाबळेश्वर घ्या, भंडारदरा घ्या, नांदूर मधमेश्वर घ्या, याला कुठल्याही शासनाने डिक्लेअर केलेलं नाही का बाबा हे पर्यटन स्थळ आहे आणि तिथं तुम्ही काम करा. तिथं लोक समोर आले, लोक म्हणजे कोण? व्यावसायिक. पर्यटन चळवळीत काम करणारे कोणी घ्या, याच्यामध्ये फार कमी व्यावसायिक लोक आहेत. कारण त्यांचा तो कनेक्टच नाही. हॉटेलवाला आता द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने उशिरापर्यंत नियोजनाला आम्ही थांबायचो, एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जायचो आणि मी त्याला विचारायचो का बाबा द्राक्ष महोत्सव काहीतरी होते आपल्या तालुक्यात, तुझं काय प्लॅन आहे त्याच्यामध्ये? 15-20 खोल्या बांधतात, जेवायची सोय करतात आणि वाट बघतात की लोक आमच्याकडे कधी येतील. पण आणण्यासाठी काही तर केलं पाहिजे, इव्हेंट क्रिएट केले पाहिजे, वॉलपेपर केलं पाहिजे, लोकांना इन्व्हाइट केलं पाहिजे. हे जसं त्याचं काम आहे, आपल्याकडं जुन्नरला 2000 वर्षांचा इतिहास आहे. आपण तो सीमित करतो किल्ल्यांपुरता आणि शिवाजी महाराजांपुरता, हे आपला कर्म तरी विचार आहे. मला कौतुक वाटतं आमच्या मित्राचं, आपल्या सगळ्यांचा, सिद्धार्थ कसबेच, का त्याने मी तर म्हणतो की एक हाती जुन्नरच्या लेण्यांची मुवमेंट उभी केली. मोडी भाषा आपल्या पाली भाषेत त्याला वाचता येते. त्याने एक वेगळं मॉडेल समोर आणलं आणि जुन्नरच्या लेण्यांना एक आयसोलेटेड आयडेंटिटी करून दिली. मला त्याचं कौतुक जास्त वाटतं. आपण उठ सूट मोजक्या लिस्टीत आपलं नॅरो माइंड होत चाललं, आपण संकुचित होत चाललं. आपल्याला जुन्नरचं पर्यटन म्हटलं का जुन्नर शहर आणि 10 किलोमीटरच आठवत. नाणे घाटाकडे काय गेलं का ते म्हणजे होता इकडे यायचं नाही, इकडं आम्ही हानेपाटाराकडं जो काय भाग आहे. मुळात पर्यटनाचा असं थॉट आतून आला पाहिजे का याच्यातून माझा फायदा आहे. द्राक्ष महोत्सवामध्ये आपल्या जुन्नरच्या इतक्या द्राक्ष बागा आहेत. मागच्या वर्षी पण यावर्षी पण जितूभाऊंनी जीवापाड मेहनत घेतली की लोकांनी आपले द्राक्ष त्या ठिकाणी आणावेत. ज्यांची खरेदी इच्छा होती त्यांनी आणली, ज्यांना यायचं नव्हतं ते मार्केटिंगच्या नावाने बीपीच्या गोळ्या खातात. आपण पेपरला वाचला असेल एक शेतकरी फॉर्च्युनर मध्ये द्राक्ष विकत होता. पिकवण्याचा काळ 20 वर्षापासून होता, आता विकण्याचा काळ आहे. जितक्या लवकर द्राक्ष बागायतदार असो, भाजीपाला असो, हॉटेलवाला असो, ज्याला कळेल तेवढ्या लवकर त्याचे प्रश्न सुटणार आहेत. अदरवाईज हे सुटणार नाही. पर्यटन पर्यटन काय आहे? पर्यटन हे सगळ्या गोष्टींचं पॅकेजिंग आहे, रॅपिंग आहे. म्हणजे जर इथे जे काही 45 युनिट चालतात, 1500 लोकांना रोजगार मिळतोय, 60 युनिट झाले, तर ह्या सगळ्याचं पॅकेजिंग हे पर्यटन आहे. पर्यटन फक्त त्या किल्ल्यावर नाही, फक्त त्या लेणीवर नाही. इथे प्रत्येक प्रगतीशील शेतकऱ्यांनी स्वतःची वेबसाईट केली पाहिजे आणि त्याचं पर्यटन केलं पाहिजे. तिथं पर्यटन आहे. बाकी आपण किती भांड्या तोडा, ऑर्गॅनिक स्पीडने जी ग्रोथ होणार आहे तशी होणार. कारण ऍक्टिव्ह पार्ट त्याच्यामध्ये येत नाही, स्टेक होल्डर त्याच्यामध्ये लागत नाही. आपल्याकडे ओतूरला कॉलेज, आळ्याला कॉलेज, जुन्नरला कॉलेज, नारायणगावला कॉलेज, हा यूथ हा किती कनेक्ट आहे पर्यटनासोबत? किती त्याला वाटतं की आपल्याला, मी बाहेर जाणार नाही, मी इथे पर्यटनात काम करेल. एक बोरीची मुलगी दुपारी माझ्याकडे आली होती, एव्हिएशन मध्ये तिने कोर्स केलाय. ती आली होती बायोडाटा घेऊन की दादा मला तुझ्या ओळखीतून कुठेतरी काम मिळून दे. म्हटलं तुला काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते सांगा. ती कन्फ्युज होती. म्हटलं की तू ज्या साळवाडीतून येते, तुमच्याकडे 8 लाख वर्ष जुनी टेफ्रा साईट आहे, तू कुठं काम करण्यापेक्षा तिथं का काय करत नाही, लोकांना काय घेऊन येत नाही तुझ्याकडं? आपल्याकडं गावागावात अनेक लोक खूप चांगलं काम करतात छोट्या छोट्या स्केलवर. जसं आपण त्या कविताचं तुम्ही सत्कार केला सांगा, कविता ढोबळे जी कागज ब्लॉक ती तयार करते, सिस्टर आहे, सायनला काम करते, सुट्ट्यांमध्ये येते, इथं काही काम करते, शूटिंग घेऊन जाते. त्यात स्निग्धाचा छान ब्लॉग तिने केला गोट फार्मचा. हे आपलं थोडं जरा हो, जर आपण थोडं ब्रॉड घेऊन झालो ना तर अनेक गोष्टी होण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे बिबट्या सफारीमध्ये जरी आपण एकत्र आलो असलो तरी हे फार काळ टिकत का नाही, कारण प्रायोरिटी बदलतात. दुर्दैवाने पर्यटन ही प्रायोरिटी आपली कोणाची नाही, म्हणजे प्रशासनाची नाही, शासनाची नाही, आणि पत्रकारांची नाही, आणि इतर लोकांची नाही. त्यांची पण नाही बोला नाही, म्हटलं ना शासनाची पण नाही. म्हणजे कारण का जुन्नरची अर्थव्यवस्था ही शेतीची आहे, त्याच्यात कोणाची चुकी नाही असं का नाही तर प्रश्न अनेक आहेत.
शेतीचे प्रश्न समोर होतात, पाणी सुटत नाही, लोड शेडिंग येतं, मार्केटिंगचे प्रश्न आहे. मग कुणीतरी पर्यटनाचं असं तांडू मध्ये काढतं, राहू दे, कारण प्रायोरिटी वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या. ही प्रायोरिटी ऑर्गॅनिकली जोपर्यंत बनत नाही, म्हणजे मागच्या वर्षी मी पर्यटनाचा प्रशिक्षक होतो राज्याचा, मी महाराष्ट्रभर प्रवास केला आणि मी समजून घेतलं की एखाद्या ठिकाणचं पर्यटन विकसित आहे तर ते का आहे, कारण तिथे कोणी फक्त लोकप्रतिनिधीवर अवलंबून नाही, तिथे कोणी प्रशासनाला बोट दाखवत नाही, तिथे स्वतःची जबाबदारी ओळखली जाते. माझा परिसर स्वच्छ मला करायचा, माझ्या परिसरात पायाभूत सुविधांचा विकास मला करायचा आहे, आणि मग ते सहभागातून होतं. आपल्याकडे सगळे बावरा होतात, काही शासनाने केलं पाहिजे, ते प्रशासनाने केलं पाहिजे, पर्यटन तालुका टिकले झाला, पैसे आले पाहिजेत. पैसे घेऊन काय करणार तुम्ही? तुमच्याकडे रोडमॅप आहे का त्याचा? जसं आता अतुल दादा म्हणाले की आपला मास्टर प्लॅन तयार नाही. पैसे येणं हे टप्पे टप्पे येत आणि ते आल्याने तुमचा काहीच उपयोग नाही. तुमच्या शेतात तुम्ही काय करता, तुमच्या व्यवसायात तुम्ही काय करता, तुमचे जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला सस्टेनेबल राहणार आहे, ते मग काहीतरी एक जनरेटर तयार करणार आहे. जेव्हा भंडारदऱ्याला काजा महोत्सवाला गर्दी होते ना, तेव्हा वन विभाग म्हणतं की आता आम्ही पार्किंग करतो, आम्ही तुम्हाला थोडं कंट्रोल करतो. आपण ते काहीच न करता फक्त म्हणतो पर्यटन वाढलं पाहिजे, आणि मग ते अंधारात दगड मारण्यासारखे जिथं लागला खडा आवाज झाला 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 आवाज झाला. तेव्हा आपल्याकडं आपलं जे लोकेशन आहे ना जुन्नर, आपण असं गोल्डन ट्रायंगल मध्ये आहोत. तुम्ही 20 वर्षानंतर काय होणार याची कल्पना करा. तुम्हाला जसं गडकरी साहेब म्हटलं होतं की एक प्रति पुन्हा होण्याची गरज आहे, माळशेज घाटाच्या डोक्यावर करून किंवा साताऱ्याकडे करून. जर पुढच्या 20-25 वर्षात इतके बदल जर आपल्या परिसरात होणार असेल तर आपण मेंटली तयार आहेत का त्याला, आपण घेऊ शकतो का त्याला? तर ती जशी कॅपॅसिटी बिल्डिंग आपण आपली करू ना, तेवढं जास्त होणार. आपल्याकडं अजून ते होणं बाकी आहे. पावसाळी पर्यटनाला आपण नाणेघाटाकडे जातो, रानभाजी महोत्सव होतात, आपल्याकडं पतंग महोत्सव झाला होता, आपले काय मित्र जर होतं वाट बघतात.